मनपाच्या 2017 वर्षी झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 2 लाख मतदार वाढले आहेत. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून झालेल्या चुका दुरुस्तीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी मनपाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संदर्भातील दुरुस्त्या करण्यासंबंधाने हरकती व सूचना असल्यास 23 जून ते 1 जुलै या कालावधीत संबंधित प्रभागाचे क्षेत्रीय झोन कार्यालयात व निवडणूक कक्ष मुख्यालयात लेखी स्वरूपात द्यावा असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सांगितले. मतदार यादीत होणाऱ्या चुका, मतदारांचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील दुरुस्ती करता येणार आहे. या संदर्भातील हरकती व सूचना संबंधित मनपाचे झोन कार्यालयात किंवा निवडणूक कक्ष मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथे कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना लेखी स्वरूपात द्याव्या. दाखल सूचना हरकतीवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी 9 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उपरोक्त माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा उपस्थित होते.